नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, उद्या आहे 26 जानेवारी। तर 26 जानेवारीला एकदम धुमाकूळ होणार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, कारण का बिंजोडचं जे सगळ्यात मोठं मैदान असतं ते मुंबईला मैदान असतं, देसाई गावातील सावली या मैदानात एकदम जबरदस्त होणार आहेत अख्ख्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या ज्या शर्यती बिंजोडच्या त्या उद्या होणार आहे। तर त्याच्यातली जी शर्यत मेन महत्वाची जी सांगितली जाते ती म्हणजेच की आपला हेमंतदादा फुलोरे यांचा हरण्या विरुद्ध सप्तइंद केसरी, अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका, ज्याने की अख्ख्या महाराष्ट्राला शर्यतीचं वेड लावले घराघरात, तो म्हणजेच की बकासूर। बकासूर आणि हरण्याची शर्यत ही सगळ्यांचं अट्रॅक्शनचं असं पॉईंट, सगळ्यांचं लक्ष तिकडे जाणार आहे। सकाळी आपले बैलगाडी क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व जे की रणजित निंबाळकर सर यांनी जे आपल्याला अंदाजित पहिरे सांगितले, त्या पहिऱ्यांपैकी मी तुम्हाला सांगतो की शक्यता कुणाची सगळ्यात जास्त आहे पाळण्याचे, आणि जे नवीन चेहरे की आमचे सूत्र आहे त्या सूत्रांच्या माहितीच्या नुसार बकासूर बरोबर कोण पाळणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, रणजित सरांनी सांगितलं होतं की हरण्याच्या बरोबर गर्मिकेचा राजा पळू शकतो किंवा मेहबूब पळू शकतो किंवा उमरटचा वजीर पळू शकतो। तर ह्यातली मी तुम्हाला शक्यता सांगतो मित्रांनो, गर्मिकेचा राजा हा 90% तर आहे ना, 90% हा हरण्याबरोबर पाळणार नाहीये। कारण का त्याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसामध्ये मी त्यांच्या मालकांच्या बरोबर चर्चा केलेली, तर गर्णिकेचा राजा हा मैदानावर नेलं तरी तिकडे साईडला पाणी पण पेत नाही, खात पण नाही, म्हणून तो ते येण्याची शक्यता कमी आहे। कारण का तो ज्यावेळेस घरी जातो तो घरी गेल्याच्या नंतरच पितो खातो किंवा सगळ्या त्याला मन लागतं त्याचं खाण्यापिण्यावरती, ते फक्त घरी गेल्यावरती, म्हणून ते मुंबईला त्या राजाला आणतील याची शक्यता कमी आहे। आणि राजा मी बिंजोडला पण कधी पाळला नाहीये मुंबई वगैरे या साईडला, म्हणून हरण्याच्या बरोबर राजा पाळण्याची शक्यता कमी आहे। फक्त आणि फक्त 90% तो पाळण्याची शक्यता कमी आहे आणि 10% त्याची शक्यता आहे पाळण्याची, म्हणून राजा तर जास्त काय पळू शकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे महेबूब हा पाळण्याची शक्यता पण कमी आहे हरण्याच्या बरोबर, कारण का मथुरनं तिकडच्या साईडला बिंजोड धरली आणि मथुरच्या बरोबर पाळणारा मेन मैदानांमध्ये मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये तो मेहबूब, जर मथुरन मेहबूब पाळणार असतील तर मग हरण्याच्या बरोबर ते पाळणार नाहीत। कारण का मथुरची मोठ्या रकमेवरती बिंजूड लागलेली आहे आणि मोठ्या रकमेवर ज्या वेळेस पण लागती शर्यत त्यावेळेस राहुलबाई हे मेहबूबला मथुर बरोबर पाळवतात, म्हणून तिकडच्या साईटला मोठ्या रकमेवर नाव दिलंय राहुलबाईंनी, म्हणून मेहबूब हा हरण्याच्या बरोबर पाळण्याची पण शक्यता कमी आहे। जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो 90% न पाळण्याची शक्यता आहे, फक्त 10% शक्यता आहे की मेहबूब आणि हरण्या हा पळू शकतो। याच्यानंतर जी तिसरी शक्यता येते ती सगळ्यात जास्त आहे, ती म्हणजेच की उमरटचा वजीर। वजीर न कुणाबरोबर शर्यत धरलेली नाही आहे, त्यामुळं वजीर हा पळू शकतो। जवळजवळ 95% आपण गॅरंटी देऊ शकतो की हा वजीर आहे हा हरण्याच्या बरोबर पळू शकतो। मुंबईमध्ये चांगल्या नावाजलेला बैल तो पण, म्हणून तो हरण्याच्या बरोबर पळू शकतो। आता बकासूरच्या बरोबर पाळण्याची शक्यता फाजिलरावची ही एकदम कमी आहे मित्रांनो। रणजित सरांनी सांगितलं की पळू शकतो पण कमी आहे, म्हणजे कमी आहे, कारण का फाजिलराव आहे तो आपल्या घाटाच्या साईडला इकडं पळतो, जास्त करून तो बिंजोडला वगैरे पळला नाहीये, पब्लिकवर पळतो तो दोन्ही खांदे, पण त्याची पण शक्यता तिकडच्या साईडला जास्त आहे। कारण का दैवतशेट हे मुंबईला गेलेले नाहीयेत असा आपल्याला सूत्रांकडनं कळलं, आणि दैवतशेट जर गेले नसतील तर फाजिलराव पण ते तिकडच्या साईडला पाठवणार नाही, कारण का दैवतशेट जिथं असतील तिथंच फाजिलराव असतो हे गणित आहे। त्यामुळं आपला तर अंदाज आहे की फाजिलराव बकासूर बरोबर नसणार आहे 90%, तर मी तुम्हाला सांगतो फाजिलराव नसणार आहे, आणि 10% फक्त आज रात्रीत काय घडलं ते गेले तर जाऊ शकतात, पण 90% तरी फाजिलराव नाहीये। तर अजून एक म्हणजेच की त्यांनी सांगितलेलं MM नाना पेटणाकरांचा छोटा राजा हा असू शकतो, रणजित सरांनी सांगितले बकासूर बरोबर असू शकतो, पण ह्याची पण शक्यता कमीच आहे। कारण का पेटणाकरांचा तो राजा आहे तो जास्त करून बिंजोडला पाळलेला नाही, आणि MM नाना ते पण जास्त करून तिकडच्या साईडला जाणार नाहीये, त्यामुळं जो राजा आहे छोटा राजा त्याची पण शक्यता कमी। आता तुम्हाला सांगतो बकासूरवर सगळ्यात जास्त पाळण्याची शक्यता जी की तुम्हाला मी सांगतो एक 99% आपल्या सूत्रांनी सांगितल्यानुसार तो पळू शकतो फक्त आणि फक्त वादळ। वादळ म्हणून एक बैल आहे, एकदम नावाजलेला मुंबईतला बैल आहे मित्रांनो, तर वादळबळ पाळण्याची शक्यता बकासूरची 100% आहे। वादळ दोन्ही साईडनं पळतो, आतनं पण पळतो आणि बाहेरनं पण पळतो, आणि पब्लिकनं बिंजोड त्याच्या भरपूर झाल्यात मुंबईमध्ये,
तो पण मुंबईमध्ये त्याचा कुठल्याही प्रकारचा बॅनर पडला नाहीये, म्हणून तुम्हाला मी सांगतो वादळ पाडण्याची बकासूर आणि वादळ हा पळू शकतो जवळजवळ 99% मी तुम्हाला ही गॅरंटी देतो. आणि अजून एक बैल आहे त्याची पण मी 99% तुम्हाला त्याची गॅरंटी देतो, म्हणजेच की जीवन डायव्हर निनाम करांचा सुंदर. कारण का सुंदर कधी जास्त बिनजोडला पळलेला नाहीये आणि सुंदर पण मुंबईला रवाना झालाय, कधीच तो मुंबईला गेलाय पण त्याचा पण कुठल्याही प्रकारचा बॅनर वगैरे पडला नाही. म्हणून दाट शक्यता आहे की बकासूर आणि जीवन डायव्हर यांचा निनाम करांचा सुंदर आणि वादळ 99.99% ह्या दोन बायलांपैकीच बकासूरच्या बरोबर पायरा असणार आहे. आणि हे आपलं लॉजिक आहे मित्रांनो, जर ते आपले जे सूत्र त्यांनी आपल्याला सांगितले म्हणून आपले जे सूत्र ते आपल्याला कधी पण कन्फर्म जरा थोडं सांगतातच सांगतात. म्हणून 100% तुम्हाला मी सांगू शकतो नाही पण 99.99 तुम्हाला सांगू शकतो की वादळ असणार आहे किंवा जीवन डायव्हर निनाम करांचा सुंदर हा बकासूर बरोबर असणार आहे आणि हरण्याच्या बरोबर असणार आहे वजीर. कारण का त्यांच्या मालकांनी पण जरा आपल्याला सांगितलेलं काय ना काहीतरी क्लू दिलेले त्याच्यावरनं आपण मी तुम्हाला सांगतोय. असेल तर बरंच आहे, तर आता उद्या बघूया कोण आहे कोण नाही आपल्याला उद्या कळेल 100%. आणि बघूया मित्रांनो, आणि हा सगळ्यांचा तुम्ही आनंद घ्या. धन्यवाद.